विधानसभेच्या अध्यक्षांनी आज जी सुनावणी घेतली त्या सुनावणीमध्ये आमचे वकील देवदत्त कामत यांनी सगळ्या ज्या पिटिशन्स आहेत त्या एकत्र करून एकदाच आपण याबाबतचा निर्णय द्या अशी मागणी केली. परंतु पलीकडेच्या वकिलांनी प्रत्येक पिटिशन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हेअरिंग घेऊन त्याबाबत त्यांना संधी द्या अशा पद्धतीने माननीय अध्यक्षांकडे मागणी केली. त्यामुळे मला असं वाटतं की यामुळे केवळ या सगळ्या प्रक्रियेमध्ये केवळ वेळ काढण्याचा प्रकार हा आता या सगळ्या केसमध्ये समोर दिसतोय आणि म्हणून मला असं वाटतं माननीय अध्यक्षांनी लोकशाहीला खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी याबाबत जशी आम्ही मागणी केली आहे की सगळ्या पिटिशन आहेत त्याच्यावरती एकदाच मर्ज करून आपण निर्णय द्या तो निर्णय दिला तर खऱ्या अर्थाने जे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला अपेक्षित आहे शेड्यूल 10 प्रमाणे निर्णय काय आहे तो खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम नैसर्गिक न्याय देण्याचं काम माननीय अध्यक्ष महोदय करतील आणि म्हणून आमची मागणी त्यांनी मान्य करावी.